अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे। अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशातच आज सायंकाळी पुण्यातही काही वेळ धोधो पाऊस झाला, मात्र या थोड्या वेळाच्या पावसाने स्वारगेट बस स्थानकाला तलावाचं स्वरूप आणलं आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ पाहायला मिळाली। मात्र या थोड्या वेळाच्या पावसाने पावसाळ्यात या ठिकाणी काय अवस्था होईल याची शक्यता वर्तवता येत आहे।